नमस्ते वीक्षकरे, नान नागलक्ष्मी, एसएन ब्लॉग गे स्वागत। इदन रेसिपी निम्गे तोरिस्तिरोदु हालोबट्टु अंतीवी, हालिन होळिगे अंतीवी। नोडि चेन्नागिदेया इवत्तिन रेसिपी, इदन्न नोडिकोळ्ळि, तुंबाने चेन्नागिरुत्ते। इदु हाल होळिगेगे बेकागिरुव सामग्रिगळु मैदा हिट्टु बेकु अंद्रे मैदा हिट्टु तगोबहुदु, इल्ल चपाती हिट्टादरू गोधी हिट्टादरू तगोबहुदु। नानु इल्लि गोधी हिट्टु तगोंडिदीनि, नीवु मैदा हिट्टु अदक्के मिक्स बेकागिरो चिरोटी रवे एल्ल तगोबहुदु। कोब्बरि, कडले बीज, बेल्ल, मिल्क पौडर, कडले पप्पु, गोडंबी, गसगसे, यालक्की, मिल्क पौडर ओंदु बट्टलिगे हाकोळ्ळोण, हाल् माड्कोळ्ळोण। अदन्न कडले बीज फ्राई माड्कोळ्ळोण, स्वल्प केंपक्कागो तनक फ्राई माड्कोंड्रे साकु। इष्ट आद्रे साकु, जार्गे हाकोळ्ळोण, 2 निमिष जार कडले पप्पु स्वल्प हाकोळ्ळोण, स्वल्प साकु, अदेन फ्रई एनु बेड। कोब्बरि तुरी स्वल्प हाकोळ्ळोण, कोब्बरि तुरी, कडले पप्पु, कडले बीज, स्वल्प गसगसे, स्वल्प एनु हाकोबहुदु जास्तिनि। गसगसे एल्ल हाकोंडिदीनि, यालक्कि बेकु अंद्रे नीवु पुडि माडि हाकोंबहुदु, इल्ल जार होळगडेने हागे हाकोंबहुदु, चेन्नागिरुत्ते। सिप्पे परिमळ बरुत्तल्वा, गमगम अन्नुत्ते, चेन्नागिरुत्ते। हाल् कायतिदे, कुदितिदे, आफ् माडोण। आफ् माडि अदु स्वल्प तण्णगाद मेले बेल्ल हाकोण। ईगले हाकबहुदु, बट ओंदोंदु हाल् ओडेदोगुत्ते, बेल्ल उळि इद्रे मात्र ओडेदोगुत्ते। तण्णगाद मेलेने हाकोळ्ळोण, ई रीति रुब्कोळ्ळोण। ई रीति अंद्रे नोड्रि, नुण्णक्के नीरु हाकिने रुब्कोळ्ळोण। इदेल्ल हाक रुब्कोंड्रे एनु गोत्ता, बरी हालु हाकिनु माड्बहुदु, ई रीति रुब्कोंडु माड्रे हाल् आवश्यकते इरल्ल, बट हाल् हाकोंडु चेन्नागिरुत्ते अंत एरडु हाकि माड्तिदीनि। कडले बीज, कडले पप्पु, गसगसे, कोब्बरि इष्टु हाकोबेकु, मत्ते यालक्कि। हाल कायसिदनल्वा, हाल पत्रगेने इदन्न हाकि कायिस्कोळ्ळोण। हाल् पक्कक्के इट्कोंडिदीनि, लास्टल्लि हाल् हाकोण। इदु कुदि बरो टैमल्लि बेल्ल हाकोण, इल्ल ईगलू हाकबहुदु। नीरु निमगे एष्टु बेकु अष्टु नोडि हाकोळ्ळि, हाल् हाक्तीवल्वा लास्टल्लि, बेल्ल हाकोण। ಬೆಲ್ಲ ಹಾಕಿದಿನಿ, ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹಾಕೋಣ, ಸಾಕು। ಬೆಲ್ಲ ಕರಗೋ ತನಕ ಈ ತರ ಕೈ ಆಡಿಸ್ತಾ ಇರಿ। ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಷ್ಟೇ ಬೇಗ ಆಗುತ್ತೆ। चपाती इट्टु रेडी माड्कोळ्ळोण। अष्टल्लि कुदिता इदे नोडि, ई रीति कुदिबेकु, बेल्ल एल्ल करगबेकु। इदेल्ल करगिदाद मेले
ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಲು ಕಾಯಿಸಿದೀವಲ್ಲ ಹಾಲು ಹಾಕೋಬೇಕು ಚಪಾತಿ ಇಟ್ಟು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಲಸಿಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ಇದನ್ನ ಆಫ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ಹಾಲು ಹಾಕೋಣ ಗೋಡಂಬಿನ ಈ ರೀತಿ ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಕೆಂಪಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ತುಪ್ಪದಲ್ಲಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಬೋದು ಎಣ್ಣೆಲಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಬೋದು ತುಪ್ಪದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ ಹಾಲು ರೆಡಿಯಾಗಿದೆ ನಿಮಗೆ ಕಲರ್ಗೆ ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅರಿಶಿನ ಹಾಕೋಬೋದು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕೇಸರಿ ಆದ್ರೂ ಹಾಕೋಬೋದು ಹಾಲು ರೆಡಿಯಾಗಿದೆ ಗಮ ಗಮ ಅಂತ ಪರಿಮಳ ಬರ್ತಾ ಇದೆ ಚಪಾತಿ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೀವು ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಪೂರಿ ಆದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು ಚಪಾತಿನು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಪೂರಿನು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ ವೀಕ್ಷಕರೇ ಹಾಲೊಬ್ಬಟ್ಟು ರೆಡಿಯಾಗಿದೆ ನಾವು ಹಾಲು ಹೋಳಿಗೆ ಅಂತೀವಿ ಹಾಲೊಬ್ಬಟ್ಟು ಅಂತೀವಿ ನೀವು ಏನಂತೀರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ ಇದಕ್ಕೆ ಅದರ ಮೇಲೆ ತುಪ್ಪನೂ ಹಾಕೋಬೋದು ಚಪಾತಿ ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ ಹಾಗೆ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಚಪಾತಿಗೆ ಟೊಮೆಟೊ ಗ್ರೇವಿ ಮತ್ತು ಚಪಾತಿ ನೈಟ್ ಊಟಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ಹಾಲಿನ ಹೋಳಿಗೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಥರ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್